गेल्या 4 तासांपासून अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। आज दुपारी 12 वाजेपासून तांत्रिक बिघाडामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झालाय। आयसीयू मध्ये जनरेटर सुरू आहे, त्यामुळे सुदैवाने तिथे असलेले सगळे बाळ हे सुरक्षित असल्याची माहिती आहे, मात्र जनरल वॉर्ड मध्ये असणाऱ्या रुग्णांचे चांगलेच हाल होतायत। दरम्यान लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतायत। मी शासनाला सांगतोय, यामध्ये कर कमी जास्त झालं आणि कोणाचा जीव झाला माहिती झाली तर या जिल्हा या देशा या राज्याच्या आरोग्य मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाच लागेल आणि या CS वर कारवाई करावी लागेल। हे काय लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे? कोणवाळा समजून लोकांना इथे आणलं जातंय काय आणि रुग्णालय चालवले जातात? जर अवकात नसेल तर बंद करा। जेम थेम 1.5 तासापासून इथं डफरीनमध्ये लाईट गेलेली आहे। 1.5 तासापासून लाईट गेल्यानंतर पूर्ण लहान लहान बाळ आहेत आणि त्यांचे माता आहेत, त्यांचे असे गर्मीमुळे खूप हाल होऊन राहिले। ज्यांच्याकडे पैसे वगैरे आहेत ते स्वतः फॅन वगैरे त्यांची व्यवस्था पूर्णतः करून देत आहेत, पण ज्यांच्याकडे परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं भाऊ? आम्ही अनोळखी असल्याकारणानं, आमचे वैद्यकीय अधिकारी वगैरे ओळखीचे नसल्याकारणानं आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ पोहोचू शकलो नाही। आणि याविषयी बोलण्यासाठी खासदार नवनीत राणा आपल्या बरोबर फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। नवनीत जी, 4 तास रुग्णालयात वीज नाही आहे, छोटी छोटी चिमुकली आणि त्यांच्या माता मोठा त्रास त्या सहन करतायत, खासदार म्हणून आपण काय लक्ष घालणार आहात? नाही नाही, माझं कंटिन्यू जसं आपले माध्यमातून जे कळलं मला आणि त्या इमिजिएट आमची सगळी यंत्रणा तिथे पोहोचली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा बोलली प्रशासनासोबत आणि जे डॉक्टर्स आहेत तिकडचे जे इन्चार्ज आहे त्यांच्याशी बोलली, गेल्या 2-3 दिवसापासून जे फ्लिक होत आहे लाईट त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येत आहे, तर त्याला दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल त्याला दुरुस्त करायला लागेल ना, त्याला जिथे प्रॉब्लेम आहे ते जर आपण ओळखून नाही घेतलं आणि त्याच्यावर काम नाही केलं तर हाऊ इट इज पॉसिबल की त्याला पुढे जाऊन आपण बरोबर करू शकतो? आज जर आपण काम नाही प्रॉपर ढंगाने केलं तर मग मोठी मोठी घटना नाही हो, त्याच्यासाठी जे मेजर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये अडून येते तर ते करायच लागेल। नवनीतजी, वीज पुरवठा सुरळीत होईल, मात्र गेल्या 4 तासांपासून हे सगळे त्रास सहन करतायत, दोषींवर कारवाई होणार का? 100% जेव्हा जेव्हा आम जनताला आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जे गरीब लोक तिथे येतात ज्यांना असे पद्धतीची प्रॉब्लेम येतात तर ते आम्ही नक्की त्याच्यावर जेही कडक आहे आणि ज्यांची जिम्मेदारी आहे सगळी गोष्टी करणं आणि त्यांच्या चुकीमध्ये हे होत आहे तर मी नक्की त्या CS ला विचारून आणि सिव्हिल जे आमचे हे आहे त्यांना विचारू आम्ही की काय केलं, कसं झालं, काय पद्धतीने तुम्ही काम करत होते की एवढा वेळ सगळे महिलांना आणि त्याची मुकल्यांना त्रास होत होता, तर त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये चुकीत अडकलं कोणी त्याच्यावर कारवाई करणं हा 100% गॅरंटेड आहे। अगदी नवनीतजी, धन्यवाद सामला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर गेल्या 4 तासांपासून रुग्णालयात वीज पुरवठा खंडित आहे, सुरळीत करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या 3 तासापासून जे आहे वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्यामुळे बघितलं तर अक्षम्य या ठिकाणी रुग्णांचे हाल होत आहे। आपण आता ठिकाणी बघू शकतो की जे रुग्णांचे नातेवाईक आहे, रुग्ण नातेवाईक अक्षरशः बाहेर आलेले आहे, मात्र 250 पेक्षा जास्त जे रुग्ण आहे त्या या रुग्णालयात उपचार घेत आहे। छोटे छोटे बच्चू असतील किंवा गर्भवती महिला असतील ते संपूर्ण रुग्ण जे आहेत या रुग्णालयात उपचार घेत आहे। मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातून असेल किंवा खेड्यापाड्यातून संपूर्ण जिल्ह्यापाड्यातून या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी या ठिकाणी जे रुग्ण आहेत रुग्ण येत असतात, मात्र गेल्या 3 तासापासून संपूर्ण रुग्णालयाची जी लाईन आहे ती लाईन वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाली आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी गर्मीनं अक्षरशः जे रुग्ण आहे ते हैराण झालेले आहे आणि एकंदरीत बघितलं तर रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। या ठिकाणी आत्ताच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आत्ताच भेट दिली आणि या ठिकाणी डॉक्टरांना तम्मी सुद्धा दिली होती आपल्यासोबत काही रुग्ण नातेवाईक आहे, दादा काय सांगा किती वेळापासून लाईन गेली? 3 तासापासून लाईन दिली, लाईन गेलेली आहे तरी भरपूर त्रास होते, लहान लहान लेकरं आहे, छोटी छोटी बाळ 2-2 दिवसाचे 3-3 दिवसाचे त्या कारणाने भरपूर त्रास होऊन झाला, त्याला बाळाला मम्मी त्याच्या आवाज घालू राहिली, त्याच्या मम्मीला त्रास असल्या कारणानं ते उठू शकत नाही, त्या बाळाला हवाही घालू शकत नाही,
एकूणही बघितलं तर या ठिकाणी राज्याचे उप जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना तंबी दिली की जर कोणा बाळाचं काही बरोबर झालं तुमच्यावर सदोष मनुष्य वधाचा जो गुन्हा आहे तो दाखल करू अशा प्रकारची तंबी दिली आहे. मात्र या ठिकाणी जनरेटर का नाही अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे. त्यामुळे आता जर इथे कमी जास्त झालं तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अमर घटाळे, साम टीव्ही, अमरावती.